हॅलो अँड वेलकम या व्हिडिओमध्ये आपण नाईन स्टँडर्ड मराठीचा स्थूल वाचनसाठी जो पाठ आहे वेनिस तो पाहणार आहोत तर वेनिस हे इटलीतील अनेक लहान बेटांचे बनलेले शहर आहे इटली हा एक देश आहे तो युरोप खंडामध्ये येतो आणि ह्या इटलीमध्ये हे वेनिस हे शहर आहे तर बेट म्हणजे आयलँड जो खंड पाण्याने वेढलेला असतो त्याला बेट, बेट म्हणतो आपण तर हे शहर बेटांचे बनलेले असल्यामुळे या शहरात रस्ते नाही आहेत तर कालवे आहेत तिथे रस्ता नसल्यामुळे वाहने व वा त्यांची गर्दी नसते व वा सर्व जी वाहतूक आहे ती पाण्यावर होते पाण्यावर चालणारी असते वाहतूक म्हणजे ट्रान्सपोर्टेशन तर कालवे म्हणजे कॅनल्स जे माणसांनी बनवलेले असतात ते मॅनमेड आहेत तर कालवे का बनवले जातात तर पाणी वाहून जाण्यासाठी कालवे बनवले जातात त्यामुळे या शहराला पाण्यावर तरंगणारे शहर असे म्हटले जाते या वेनिस शहरातील वातावरण हवामान निसर्ग सौंदर्य व जीवनमान याचे वर्णन या पाठात आपल्याला पाहायला मिळणार आहे या पाठाचे लेखक आहेत रमेश राजाराम मंत्री पाठाला सुरुवात करूया आपण वेनिस हे त्या गाडीचे अखेरचे स्टेशन होते त्यामुळे रेल्वेचे दोन नोकर ऑल आउट असे इंग्रजीतून आणि त्याच अर्थी इटालियन व फ्रेंचमधून ओरडत डब्या डब्यातून फिरत होते तर इथे रेल्वेचे दोन नोकर म्हणजे रेल्वेमध्ये काम करत असलेले दोन व्यक्ती हे सर्वांना रेल्वेतून बाहेर पडा म्हणजे ऑल आऊट असे म्हणून इंग्रजी इटालियन आणि फ्रेंचमधून सांगत आहेत आपण पुढे वाचूया त्या अमेरिकन म्हाताऱ्यांजवळ चिकार सामान होते व्हेनिसला बिराड बदलायच्या इराद्याने आल्यासारखे त्यामुळे त्यांनी दोन पोर्टर्स बोलवले लेखक इथे म्हणतात आहेत की त्या दोन व्यक्तींकडे भरपूर सामान होते जसे त्यांना व्हेनिसला शिफ्ट व्हायचे होते राहायचे होते बराच काळ बिराड म्हणजे कुटुंब व पोर्टर्स म्हणजे कुली तर त्यांनी आपले सामान हलवण्यासाठी दोन कुली बोलवले होते पुढे आपण वाचूया मी त्या स्त्रियांचे औपचारिक आभार मानून माझी छोटी बॅग घेऊन निघालो लेखकाकडे एक छोटी बॅग होती त्यामुळे लेखकाने त्या स्त्रियांचे आभार मानले याचा अर्थ ते पोर्टर्स हे स्त्रिया होते लेखकाने त्या दोन स्त्रियांचे आभार मानून छोटी बॅग घेऊन ते निघाले आपण पुढे वाचूया स्टेशनच्या बाहेर येऊन पाहतो तर रस्ता नव्हताच होता तो एक प्रचंड कालवा एखाद्या विस्तीर्ण नदीसारखा हाच तो ग्रँड कॅनॉल लेखक जेव्हा स्टेशनच्या बाहेर आले तेव्हा त्यांनी काय पाहिलं तर तिथे रस्ता नव्हता तिथे विस्तीर्ण कालवा होता आपण कॅनॉल ह्या शब्दाचा अर्थ सुरुवातीला पाहिला आहे कॅनॉल हे मॅनमेड आहे सो इथे हे ग्रँड कॅनॉल बांधलेलं आहे व्हेनिस शहरामध्ये आपण पुढे वाचूया त्यात अनेक वॉटर टॅक्सी म्हणजे लहान मोटार लॉन्चेस आणि मोठ्या यांत्रिक नावा उभ्या होत्या वेनेझिया वेनेझिया पियाझा पियाझा असा त्यांचा पुकार चालला होता तर इथे रस्ते नसल्यामुळे पाण्यावर चालणारी वाहनेच होती वेनेझिया व पियाझा या दोन स्थानकांचा पुकार चालू होता म्हणजे तिथे जाण्यासाठी ही वाहने उभी होती आपण पुढे वाचूया टॅक्सीपेक्षा बस स्वस्त पडणार हे सांगायला काही अर्थतज्ञ लागत नाही मी अडीचशे लिरांचे बोटीचे तिकीट काढले दोन एकशे प्रवासी पोटात घेऊन आमची नाव जोरात निघाली तर लिरा हे व्हेनिसमधील करन्सी आहे जसे आपले इथे रुपीज चालतात तसे तिथे लिरा हे करन्सी आहे तर इथे लेखक म्हणतात आहेत की त्यांनी अडीचशे लिरांचे पोटीचे तिकीट काढले व दोन एकशे प्रवासी घेऊन त्यांची जी नाव होती पोट होती ती निघाली आपण पुढे वाचूया ते वातावरण अतिशय प्रसन्न होते विशाल कालव्यावर अनेक उत्साही प्रवासी वेगाने जा ये करत होते हायवेवर वाहनांची वाहतूक चालावी तशी या जलमार्गावर नावांची धावपळ चालली होती अनेक प्रकारांच्या नावा कालव्यातून चालल्या होत्या हवेत गारवा होता वाऱ्यात उत्साह होता मनात संगीत होते आणि सभोवार पसरलेल्या पाण्यात तारुण्य होते तर प्रवास करताना आपला जो अनुभव आहे तो लेखकाने इथे सांगितलेला आहे जेव्हा ते प्रवास करत होते नावेतून तेव्हा त्यांनी काय पाहिले की हा जो ग्रँड कॅनल आहे विशाल कालवा आहे त्यावरती अनेक उत्साही प्रवासी ये करत होते जशी हायवेवर वाहनांची वाहतूक असते तशीच या जलमार्गावरती नावांची धावपळ चालत होती व अनेक प्रकारांच्या नावा ह्या कालव्यातून चालल्या होत्या आणि वातावरण हे प्रसन्न होते हवेमध्ये गारवा उत्साह होता आणि हे जे वातावरण आहे ते मनाला प्रसन्न करणारे होते त्रारुण्यात आणणारे होते आपण पुढे असूया रोमला भेटलेला एक इटालियन लेखक मला म्हणाला होता ते खरेच होते व्हेनिस हे जगातलं एकच असं शहर आहे की त्याचं वर्णन करता येत नाही तिथे प्रत्यक्षात गेलं पाहिजे तिथली हवा खाल्ली पाहिजे तिथे राहिलं पाहिजे तरच तुम्हाला व्हेनिस म्हणजे काय ते समजेल रोम हे इटलीचं कॅपिटल आहे राजधानी आहे लेखक इथे म्हणत आहेत त्यांना रोमला एक इटालियन लेखक भेटला होता त्यांनी व्हेनिस शहराबद्दल त्यांना असं सांगितलं होतं की तिथे प्रत्यक्षात गेलं तर तुम्हाला कळेल की व्हेनिस हे काय आहे असं शब्दात सांगता येणार नाही लेखक म्हणतात हे खरंच आहे तर आपण पुढे वाचूया कारण हे पाण्यातले असे जगातले एकमेव अद्भुत शहर आहे ज्या शहरात एकही मोटर नाही वाहतूक नियंत्रण करणारा पोलीस नाही ट्रॅफिक लाईट्स नाहीत आणि रस्त्यावर धक्काबुक्की नाही असे हे जगातले एकमेव शहर कारण याला खऱ्या अर्थाने रस्तेच नाहीत आहेत ते कालवे फक्त कालवे आणि त्यांना जोडणारे पूल व्हेनिस हे जे शहर आहे ते अनेक पेटांचे बनलेले असल्यामुळे तिथे जी वाहतूक आहे ती पाण्यावर होते आहे कालवे बांधलेले आहेत त्यामुळे तिथे रस्ते नाही आहेत आणि म्हणून रस्ते नसल्यामुळे ट्राफिक्सही नाही आहेत रस्त्यावरती गाड्यांची गर्दी आपल्याला दिसत नाही तर तिथे फक्त कालवे व त्या कालव्यांना जोडणारे पूल आहेत असे लेखक इथे आपल्याला सांगत आहेत आपण पुढे वाचूया आईच्या गळ्यात मुलाने हात टाकला तसे हे पूल लाडी प्रेमळ हा गाव म्हणजे रूढ अर्थाचे शहर नव्हेच तर अनेक छोट्या बेटांचा हा पुंजकाच आहे लेखकाने इथे कालव्यांना आईची व पुलांना मुलाची उपमा दिलेली आहे आई व मुलाचं नातं हे लाडी कसं प्रेमळ असतं तसंच ह्या कालव्यांचं व पुलांचं नातं आहे असं इथे सांगत आहेत लेखक तसेच ते आपल्याला सांगतात की हे जे वेनिश शहर शहर नसून अनेक छोट्या बेटांचा एक पुंजका आहे म्हणजे अनेक बेटांपासून बनलेले एक मोठे बेट आहे आपण पुढे असूया निळ्या मखमली सागरावर टाकलेल्या हिऱ्या माणकांच्या ढिगासारखा हा लांबून दिसतो मधूनच चर्च किंवा जुना राजवाडा यांची टोके आभाळात घुसतात ग्रँड कॅनॉलच्या किनाऱ्यावर खुर्च्या टाकलेल्या चार खुर्च्यांच्या मध्ये टेबल आणि त्यावर रंगेबिरंगी प्रचंड छत्री या खुर्च्यांवर बसून कॉफी घेत समोरून सरकणाऱ्या विविध आकारांच्या आणि अनंत प्रकारांचे उतारू वाहून नेणाऱ्या नावांची ये पाहत बसायचे तीच गंमत या नावातून प्रवास करणाऱ्यांनाही पाहायला मिळते हे जे वेनी शहर आहे ते बेट असल्यामुळे आजूबाजूला समुद्र आहे लेखकाने इथे समुद्राला निळ्या मखमली सागराची उपमा दिलेली आहे व व्हेनिस शहराला हिऱ्या माणकांची उपमा दिलेली आहे ते म्हणतात की या सागरामध्ये हिरे माणकांसारखा हा व्हेनिस शहर दिसतो लांबून व तेथील जे राजवाडे जुने राजवाडे आहेत चर्च आहेत ते एवढे उंच आहेत की ते आभाळ्यात घुसल्यासारखे भासतात लेखक इथे सांगत आहेत की ग्रँड कॅनॉलच्या किनाऱ्यावरती खुर्च्या टाकलेल्या आहेत त्या खुर्च्यांमध्ये टेबलही ठेवलेला आहे व त्यावर रंगीत छत्री लावलेली आहे प्रवासी तिथे आल्यावरती त्या खुर्च्यांवरती बसून कॉफी घेत अनेक प्रकारांच्या नावांची ये पाहत बसायचे व हीच गंमत बोटीने जे प्रवास करतात त्यांनाही पाहायला मिळते असे लेखक सांगतात आपण पुढे बसूया डेकवर येऊन किनाऱ्यावरच्या निरुद्योगी संथ शांत चित्रविचित्र प्रवाशांच्या कडे पाहत पुढे पुढे सरकायचे हे शहर निरुद्योगांसाठीच आहे यात शंका नाही कारण इथे येणाऱ्या प्रवाशांना कसलीही घाई गर्दी नसते न्यूयॉर्क मुंबई हाँगकाँग अशा शहरातल्या धावपळीपासून हे निवांत शहर सर्वस्वी अलिप्त आहे तर डेक म्हणजे जहाजाचा मजला तर जे प्रवासी जहाजावरून प्रवास करतात ते प्रवासी जहाजाच्या मजल्यावर येऊन म्हणजे डेकवर येऊन किनाऱ्यावरचे निरुद्योगी संथ शांत चित्रविचित्र प्रवाशांकडे पाहत पुढे पुढे सरकायचे इथे लेखकाने किनाऱ्यावरच्या प्रवाशांना निरुद्योगी असे म्हटले आहे कारण इथल्या प्रवाशांना कोणतीही घाई गर्दी नसते जशी मुंबईमध्ये हाँगकाँगमध्ये न्यूयॉर्कमध्ये अशा शहरांमध्ये धावपळ असते तसे इथे प्रवाशी घाई गडबडीत दिसत नाहीत ते निवांत दिसतात शांत दिसतात संत दिसतात हे शहर निरुद्योगांसाठीच आहे अशी लेखकाला इथे शंका वाटते आहे मुंबईसारखी धावपळ या शहरामध्ये नाही असे त्यांचे म्हणणे आहे हे शहर निवांत व अलिप्त आहे असे ते म्हणतात निवांत म्हणजे शांत व अलिप्त म्हणजे डिटॅच स्वतंत्र आहे आपण पुढे वाचूया व्हेनिसचे रस्ते म्हणजे पाण रस्ते असतात याची कल्पना नसलेला एक मुनीम एकदा लंडनहून वेनिसला विमानावर सगळीकडे पाणीच पाणी झालेले पाहून त्याने आपल्या मालकाला तार केली वेनिसमध्ये पूर आला आहे सगळे रस्ते पाण्यानं तुडुंब आहेत परत येऊ की पूर ओसरेपर्यंत वाट पाहू ते कळवा इथे एक फार मोठा विनोद झालेला आहे लेखक म्हणतात की एकदा एक, एक मुनिम लंडनहून वेनेसला आला होता तो वेनेसमध्ये उतरल्यावर त्याला रस्ते दिसले नाही सगळीकडे त्याला पाणी दिसले तेव्हा त्याने आपल्या मालकाला तार करून कळवले की वेनेसमध्ये पूर आला आहे तर मी इथे थांबू पूर ओसरण्याची वाट पाहू का मी परत येऊ तो जो मुनीम होता त्याला ह्याची कल्पना नव्हती की वेनिस या शहरामध्ये रस्ते नाही आहेत त्यामुळे त्याची इथे फजती झाली रस्ते नसलेलं शहर हे आजपर्यंत कोणीच पाहिलं नसावं म्हणून अचानक जेव्हा कोणी वेनिस शहराला भेट देतात तेव्हा त्याला थोडा आश्चर्य होतच आपण पुढे बसूया वेनिस म्हणजे अफाट जलदर्शन व्हेनिस म्हणजे केवळ कालव्यांचेच नव्हे तर कालव्यातही तरंगणारे शहर एक प्रचंड उत्साह हो, आणि उत्सव हो। दोन दिवसांच्या निवांत मुक्कामानंतर हे गोड कलासक्त आणि निळ्या पाण्यावर तरंगणारे शहर सोडताना मनाला खूपच हुरहुर वाटली लेखक इथे आपल्याला काय सांगतात आहेत की व्हेनिस या शहराच्या दोन दिवसानंतर ते शहर सोडताना लेखकांना मनाला हुरहुर वाटले म्हणजे त्यांच्या मनाला अस्वस्थता जाणवली हुरहुर वाटणे म्हणजे काळजी वाटणे इथे हा एक वाक्यप्रचार आला आहे लेखक इथे व्हेनेस शहराला उत्साही उत्सव असणारे गोड कलासक्त निळ्या पाण्यावर तरंगणारे शहर असे म्हणत आहेत असेही निवांत शहर सोडताना लेखकाच्या मनाला हुरहुर वाटली असे ते म्हणत आहेत इथे आपला हा लेसन पूर्ण झालेला आहे तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू